आखिर कब तक मिलेगा सिर्फ आश्वासन, आखिर कब तक होगा यह काम। थाने के वागले स्थित साठे नगर का यह कृष्णा मित्र मंडल चौल है जहां के गली के काम को ठीक करने का आश्वासन स्थानीय नगर सेवक द्वारा दिया गया था, लेकिन कई महीने बीतने के बाद भी आम नागरिकों को तकलीफों का सामना करना पड़ रहा है। तो वहीं साठे नगर रोड नंबर 22 के एक तरफ सड़क का काम सालों से किया जा रहा है जो अभी पूरा नहीं हुआ, तो वहीं दूसरी तरफ भी अब सड़क की खुदाई शुरू कर दिया गया है जिससे स्थानीय लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है, लेकिन इनकी सुनने वाला कोई नहीं है। की त्या गल्लीचं सर्वे केलेला मागच्या वेळेला मी आम्ही मीडियाला माहिती दिली होती की त्या गल्लीची दुरवस्था अशी झालेली आहे की तिथे नीट पाणी जात नाही आहे, ती गल्ली खोदलेली आहे। आज 4 वर्ष होत आले नगरसेवक जे बीजेपीचे आहे, त्यांनी आश्वासन देऊन सुद्धा अजून ती गल्ली होत नाही। मागे मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला दाखवण्यासाठी एक प्रयत्न केला होता, त्यावेळेसुद्धा नगरसेवक येऊन त्यांनी आश्वासन देऊन गेले, पण ते फक्त त्यांचं खोल वाशाचं आश्वासन ठरत आहे। आता इथे पण बघा, इथे रोडाचं काम चालू आहे, ह्या रोडाच्या कामामध्ये तिथली भरणी टाकून दिलेली आहे। म्हणजे कसं होतं आहे की ते बघा, तिथे ते रॅबिट टाकलेलं आहे, म्हणजे एवढं हे टाकलं तर पण दुसरं गाडी टाकलं का ते भरून जाईल, ह्या वायरी अशा मोकळ्या ठेवलेल्या आहेत, अशा प्रकारची इथे वस्तुस्थिती आहे। आणि हा रोड चाललेला आहे, एक मला असं म्हणायचं की हा रोड पूर्ण करतात केल्यानंतर बाजू हा साईडचा रोड खोदला पाहिजे, ते पूर्ण न करता एक साईड मधूनच तिथे काम चालू आहे, तिथून डिवाइड राईट साईडला डायव्हर्ट केलेलं आहे आणि रस्ता काढलेला आहे आणि इथून एक खोदायचं काम चालू केलं। आता हे जवळजवळ 1-2 वर्षापासून काम चालू आहे, लोकांचा उपवास मानची वेळ आलेली आहे, हे बंद हे चालू आता ते बंद, अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे। ठाण्यामधलं हे वागळेश्वरचा विकास बघायला किती मोठा विकास, आज आपण दाखवलं आपल्या माध्यमातून दाखवा किती विकास आहे। आयुक्त काय म्हणते, इथले ठाणे नगरसेवक काय म्हणते, पण विकास आपण डोळ्याने पाहत आहे, त्याबद्दल मला वाचता न करता आपण स्वतः लोकांना तो विकास दाखवा। जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल हे आपल्या माध्यमातून। अब देखना यह दिलचस्प होगा कि क्या थाने मनपा आयुक्त या यहाँ के स्थानीय नगर सेवक आम जनमानस के इस तकलीफों को दूर करेंगे या फिर आम जनमानस को तकलीफों में छोड़ देंगे। ये है NP न्यूज़ नेटवर्क।